आजच्या कथेचे नाव आहे तीन भावंडे. एका गावात एक शेतकरी राहत असे. त्याला तीन मुले होती. थोरल्याचे नाव चिंतू, मधल्याचे नाव संजू आणि धाकट्याला राजू म्हणत. राजूवर वडिलांचे प्रेम अधिक होते. एके दिवशी काय झाले, चिंतू आणि संजू वडिलांकडे गेले. ते म्हणाले, बाबा तुम्ही राजूचे नेहमीच गोडवे गाता, आम्हाला मात्र उगाच नावं ठेवता. हे ऐकून बाबा थोडे थांबले. थोडा विचार करून म्हणाले, जो चांगलं काम करतो त्याचं मी कौतुक करतो. हे पहा, आपण असं करूया, तुम्हा प्रत्येकाला मी सारखे पैसे देतो. आपल्या वाड्यातली एक एक खोलीही मोकळी करून देतो. या पैशातून प्रत्येकानं आज संध्याकाळपर्यंत आपापली खोली कशानंही भरून काढायची. आम्ही तुमच्या खोल्या पाहू. जो उत्तम रीतीनं खोली भरून काढील त्याला छान बक्षीस देऊ. चिंतू व संजू म्हणाले, बाबा आम्ही तयार आहो. ठीक आहे, राजू कुठं आहे त्यालाही बोलवा, असे बाबा म्हणाले. राजू जवळच होता. तो आल्यावर बाबांनी चिंतू, संजू व राजू या तिघांना सारखे पैसे दिले व प्रत्येकाला एक एक खोलीही उघडून दिली. चिंतू खादाड होता. पैसे मिळताच तो आधी बाजारात गेला. जवळ होते तेवढे सगळे पैसे खर्च करून मिठाई घेऊन आला. आणलेली सगळी मिठाई त्याने एकट्यानेच फस्त केली. गोड खाऊन त्याला सुस्ती आली. त्यामुळे दार लोटून तो डाराडूर झोपून गेला. खोली भरण्याचा विचार त्याच्या मनात आलाच नाही, तो ते विसरूनच गेला. संजू आपल्या खोलीतच बसून होता. एवढ्या पैशात ही खोली कशाने भरावी हेच त्याला कळेना झाले. एवढ्यात रस्त्यावरून काही बायका गवताचे भारे डोक्यावर घेऊन चाललेल्या त्याला दिसल्या. त्याला एकदम सुचले. तो म्हणाला, गवतानंच ही खोली भरून टाकावी, एवढ्या पैशात तेच शक्य आहे. त्याने आपल्या पैशातून गवत विकत घेतले. ते सर्व खोलीभर पसरले. खोली सगळी भरून गेली याचा त्याला आनंद झाला. राजूने मात्र आपली खोली उघडताच हातात केरसुनी घेतली. तो स्वतःशी म्हणाला, केवढा केर कचरा हा, केवढी धूळ. सगळा कचरा त्याने गोळा केला, जाळ्या जळमटे काढली, जमीन स्वच्छ केली, खोलीतल्या वस्तू नीट लावल्या, शेणाने जमीन सारवली. बाजारातून त्याने चटई आणली, गांधीजींचा एक फोटो आणला, उदबत्त्या आणल्या. खोलीच्या एका भिंतीवर गांधीजींचा फोटो लावला, खाली चटई अंथरली, समोर उदबत्त्या पेटवल्या. डोळे मिटून तो प्रार्थना म्हणू लागला. संध्याकाळ झाली. बाबा पहिल्या खोलीपाशी गेले. चिंतू चांगला घोरत होता. बाबांनी त्याला उठवले. आत सर्वत्र अंधार भरून राहिला होता. बाबा म्हणाले, चिंतू तू तर खोली अंधारानं भरून टाकलीस. चिंतू अजून आळोखे पिळोखे देत होता. मग ते संजूच्या खोलीपाशी आले. त्याची खोली पाहून बाबा म्हणाले, वा तू तर सगळी खोली गवताच्या पेंढ्या पसरून भरून काढलीस. संजू म्हणाला, काढली ना भरून, मग देणार ना बक्षीस. बाबा म्हणाले, अरे बक्षीस कसले, खोलीभर गवत पसरून तू तर हा जनावरांचा गोठा केलास, दिलेले पैसे असे खर्च केलेस. यावर तो काय बोलणार, हिरमुसला होऊन तो गप्पच उभा होता. मग त्या दोघांना घेऊन बाबा राजूच्या खोलीत आले. राजू एक अभंग म्हणण्यात रंगून गेला होता. गाण्याच्या सुरांनी खोली भरून गेली होती. खोली कशी स्वच्छ दिसत होती. उदबत्त्यांचा सुगंध दरवळत होता. बाबा म्हणाले, राजू फारच छान, तू तर गाण्यांच्या सुरांनी आणि चंदनाच्या गंधाने सारी खोली भरून टाकलीस, सर्वांची मनं प्रसन्न केलीस. ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.